श्री स्वामी समर्थ मी मिनल तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते भगवान गणपती हे कोणत्याही कार्यामध्ये सर्वात आधी पूजले जाणारे देव आहेत गणेशपूजनशिवाय कोणतेच कार्य सिद्ध होत नाही श्रावण महिन्यात गणेशपूजनासह काही उपाय केल्यास मनोकामना पूर्ण होतात कोणतेही धार्मिक कार्य असो किंवा शुभ कार्याची सुरुवात ही गणेशपूजनानेच केली जाते भगवान श्री गणेशाला विघ्नहर्ता नावाने देखील ओळखले जाते भगवान श्री गणेशजी यांच्यासाठी बुधवारचा दिवस समर्पित आहे बुधवारच्या दिवशी श्री गणपती भगवान यांची विधिवत पूजा तसेच काही उपाय केल्यास संकटांपासून मुक्ती मिळते तसेच कामात येत असलेले अडथळे दूर होत यशाचा मार्ग मोकळा होतो त्यात सध्या श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान गणपतीची पूजा तसेच काही उपाय केल्यास सकारात्मक फळ प्राप्त होते या दिवशी काही उपाय केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात भगवान गणपती हे कोणत्याही कार्यामध्ये सर्वात आधी पूजले जाणारे देव आहे गणेशपूजनशिवाय कोणतेच कार्य सिद्ध होत नाही गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आलेले आहे यातील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे सात बुधवारपर्यंत गणपती मंदिरात गुळ अर्पण करावा गुळ अर्पण केल्यामुळे भगवान गणपती लवकर प्रस होत भक्तांना सकारात्मक फळ देतात हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सगळी संकटं दूर होत यशाचा मार्ग मोकळा होतो बुधवारचा दिवस श्री गणेशाला समर्पित असून या दिवशी त्यांची पूजा केली जाते या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेशजी प्रसन्न होतात बुधवारच्या दिवशी पूजा करताना भगवान गणपतीला सिंदूरचा तिलक लावावा असे केल्याने भगवान गणपती प्रसन्न होत भक्तांचे सर्व विघ्न दूर करतात भगवान गणपती यांच्या पूजेत दुर्वाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे पूजेत दुर्वाचा वापर केलाच पाहिजे दुर्वा अर्पण केल्याने श्री गणेशजी प्रसन्न होत भक्तांच्या कामातील अडथळे दूर करतात गणपतीला मोदक हे अतिप्रिय आहे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पूजेमध्ये मोदक ठेवला जातो तुम्हाला जर जीवनात काही समस्या असतील तर बुधवारी पूजेच्या दरम्यान मोदकाचा नैवेद्य जरूर द्यावा यामुळे गणेशजी लवकर प्रसन्न होतील तुमचे काही विशेष मनोकामना असेल त्या विशेष मनोकामना पूर्तीसाठी हा मंत्र आहे या मंत्राचा तुम्ही जप केल्यास जीवनातील विघ्नबाधा दूर होतील ओम ग्लौम गौरीपुत्र वक्रतुंड गणपती गुरु गणेश ग्लौम गणपती रिद्धीपती माझे संकट दूर कर या मंत्राचा जप केल्यास जीवनातील विघ्नबाधा दूर होतात हे काही उपाय जर तुम्ही सात बुधवारपर्यंत केलेत तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद